वेलकम अगेन इन डी ए मल्टी गोपाल कृष्ण गोखले कॉलेज कोल्हापुर। तर पहा की गेल्या लेक्चरला आपण पाहत होतो पेपर हिस्टो टेक्नॉलॉजी। तर त्या हिस्टो टेक्नॉलॉजी पेपरमध्ये जो काही फर्स्ट युनिट आहे बेसिक्स ऑफ द हिस्टो टेक्नॉलॉजी, तर त्या बेसिक ऑफ द हिस्टो टेक्नॉलॉजीमध्ये जो काही याच्यामध्ये फर्स्ट युनिट होता बेसिक ऑफ द हिस्टो टेक्नॉलॉजी बघितलेला आहे। त्यानंतर सेकंड होतं ते म्हणजे फिक्सेशन अँड प्रोसेसिंग ऑफ द टिश्यू। त्याच्यामध्ये गेल्या लेक्चरला पहा की जे काही टिश्यूचं प्रोसेसिंग होतं ते प्रोसेसिंग कसं होतं किंवा सेक्शनिंग वगैरे कसं केलं जातं, ओके। त्यानंतर स्टेनिंग कसं केलं जातं, एम्बेडिंग प्रोसेस कशी केली जाते, ओके। वॅक्स हे कसं यूज केलं जातं ते आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे, ओके। त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे थर्ड युनिट इज द सेक्शनिंग अँड स्टेनिंग। सेक्शनिंग मध्ये आणि स्टेनिंग मध्ये आपण पहिला पॉइंट आपण याच्यामध्ये बघणार आहोत ते म्हणजे सेक्शनिंग। सेक्शनिंग करत असताना त्यामध्ये फर्स्ट पॉइंट बघूया तो म्हणजे मायक्रोटोम टाइप्स आणि मायक्रोटोम नाईट्स, ओके। मायक्रोटोम माहिती आहे, तुम्हाला माहीत झालेलं आहे की जे काही टिश्यू असतील ते टिश्यू हे छोटेसे कट केले जातात, त्याचे छोटे छोटे ब्लॉक केले जातात, ब्लॉक केल्यानंतर त्याचं वॅक्स मध्ये एम्बेड केलं जातं, एम्बेड केल्यानंतर तो कट करण्यासाठी देर इज यूज द मायक्रोटोम, ओके। तर तिथे मायक्रोटोम युज केला होता। त्या मायक्रोटोमचे कुठले कुठले टाइप्स आहेत ते टाइप्स आपल्याला बघायचे आहे आणि त्यानंतर तो मायक्रोटोम जो आहे तो मायक्रोटोम युज करत असताना तिथे जे काही नाईफ्स म्हणजे जो चाकू वापरला जातो किंवा जे ब्लेड वापरलं जातं त्या ब्लेडचे कुठले कुठले टाइप्स आहेत ते टाइप्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहेत, ओके ना। तर पहिला आपण बघूया इंट्रोडक्टिव्ह पार्ट की आता पहा की व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम, वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत किंवा जो काही टिश्यू आहे, आपण हे जे वर्ड जर बघितलं इट इज द व्हेरी ब्युटिफुल आहे, पण त्यामधले जे सगळे जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते आपल्या डोळ्यांनी दिसतात असं नाही। फॉर एक्झाम्पल सेल आहे, टिश्यू आहे, ओके। टिश्यू मध्ये भरपूर अशा सेल्स आहेत, त्या सेलच्या आतमध्ये जे काही कॉम्पोनंट आहे ते कॉम्पोनंट आपल्याला दिसत नाही। तर ते पाहण्यासाठी आपण काय करतो, मायक्रोस्कोपचा उपयोग करतो, ओके। मायक्रोस्कोप खाली ते मॅग्निफाय करून पाहतो, पण पाहत असताना सेल कशा आहे, ट्रान्सपरंट आहे। तर ट्रान्सपरंट असल्यामुळं त्याला स्टेनिंग करावं लागतं, ओके। तिथं आपण वेगवेगळे स्टेनिंग करतो ते पाहण्यासाठी व्यवस्थित। त्यानंतर जे काही टिश्यू आहे, टिश्यूचा साईज पहा मोठा असतो, पण आता ते टिश्यू जे आहे ते टिश्यू आपल्याला एकदम असे त्याचे सेक्शन घ्यावे लागतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल लिव्हर आहे किंवा पॅनक्रियास आहे, तर कुठल्या रिजन मध्ये एखादा डिसीज झालेला असेल तर डिसीज पाहण्यासाठी आपण त्याचा असं सेक्शन घेतो। सेक्शन घेत असताना तो सेक्शन कसा असायला पाहिजे, इट इज द व्हेरी थिन, एकदम असं थिन सेक्शन असायला पाहिजे की ज्या थिन सेक्शनमुळं त्यामध्ये आतमध्ये असणारं त्या टिश्यूचं स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते आपण त्याच्यामध्ये पाहतो। आता ते सेक्शन घेण्यासाठी देर इज मोस्टली यूज द मायक्रोटोम, ओके। तिथं मायक्रोटोम युज केलं जातं ना, इट इज मीन्स बाय द मायक्रोटोमी, इट इज मीन्स बाय द टिश्यू, ओके। द टिश्यू कॅन बी सेक्शन अँड अटॅच टू द सर्फेस फॉर फर्दर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन, ओके। मायक्रोटोमचा जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये जो काही टिश्यू आहे तो टिश्यू काय केला जातो, तो अटॅच केला जातो। आपण मी काल व्हिडिओमध्ये बघितलेला असेल ते कळल्या लेक्चरला, तर तो अटॅच केल्यानंतर त्याचं तिथे एक मशीन असेल की ज्यांना रोटेट केलं जातं। रोटेट केल्यानंतर तिथे काय होणार आहे, त्याचे छोटे छोटे असे सेक्शन्स येतात आणि ते सेक्शन्स कशामध्ये आहेत, इट इज इन द वॅक्स मध्ये, कारण ते कशामध्ये एम्बेड केलेलं आहे, वॅक्स मध्ये एम्बेड केलेलं आहे, त्यामुळे ते वॅक्स मध्ये ते टिश्यू प्रेझेंट असत, ओके। त्यानंतर याच्यामध्ये मायक्रोटोम, आता मायक्रोटोम हे तुम्ही लॅबमध्ये आपल्या आलेला असाल तर लॅबमध्ये वरतीच ठेवलेलं एक इन्स्ट्रुमेंट आहे पा, इट इज द मायक्रोटोम, ओके। आता हा जो मायक्रोटोम आहे त्याचा जो वर्ड आहे तो वर्ड इट इज डिराइव्ड फ्रॉम द मायक्रॉस, मायक्रॉस मिनिंग द स्मॉल, किंवा त्याला टू कट सुद्धा असं म्हटलं जातं, ओके। तर इथे काय आहे, जो टिश्यू आहे तो टिश्यू हा छोट्या छोट्या सेक्शन मध्ये कट केला जातो त्यामध्ये, म्हणून त्याला मायक्रोटोम म्हटलं जातं। हे मेकॅनिकल डिव्हाइस आहे फॉर कटिंग द थिन युनिफॉर्म स्लाइस ऑफ द टिश्यू सेक्शन, ओके। जे टिश्यू आहेत किंवा तिथे आपण जे ज्याचं कशाचं सेक्शनिंग करणार आहे ते सेक्शनिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये युज केला जातं। आता हिस्ट्री जर आपण बघितली तर पहिल्यांदा असे
स्पेशल इक्विपमेंट त्याच्यामध्ये नव्हतं. तर त्यामध्ये काय केलं जायचं की असं सिम्पली एक वूड म्हणजे लाकूड वापरलं जायचं असे छोटेसे, आणि त्याला त्या ब्लेड लावलं जायचं. हा ब्लेड आहे, ओके. तो ब्लेडचा उपयोग करून त्याच्यामध्ये काय केलं जायचं की जो टिश्यू असेल तो टिश्यू इथे ठेवला जायचा, आणि तिथे ठेवल्यानंतर त्याचे कट घेतले जायचे, ओके. पण इट इज नॉट द स्पेसिफिक मेथड, ओके. म्हणजे आपल्याला जसा स्पेसिफिक त्याच्यामध्ये सेक्शन पाहिजे, म्हणजे स्पेसिफिक मायक्रॉनचा सेक्शन पाहिजे, तसं आपल्याला इथं घेता येत नाही, ओके. सिम्पली त्याच्यामध्ये सेक्शन घेता येत, पण त्याची थिकनेस जो आहे तो थिकनेस व्यवस्थितपणे तिथं काय करता येत नाही, मेंटेन करता येत नाही, ओके. आता पहिल्यांदा देअर इज द वन सायंटिस्ट, इट इज द स्टॅनियागो. ह्या सायंटिस्टने पहिला जो मायक्रोटोम होता तो पहिला मायक्रोटोम त्यांनी त्याच्यामध्ये तयार केलेला आहे. 1884 ते 1881 या सालामध्ये त्यांनी तो मायक्रोस्कोप त्याच्यामध्ये सॉरी मायक्रोटोम डेव्हलप केला. म्हणून त्या मायक्रोटोमला इट इज द त्यानंतर नेक्स्ट त्याचा जे नेक्स्ट व्हर्जिन होता, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो व्यवस्थितपणे हँडल करता येईल असा, तो म्हणजे मिंटॉस रुटिंग मायक्रोस्कोप, ओके. आता हा जो मायक्रोस्कोप सॉरी मायक्रोटोम आहे, इट इज द रोटेटिंग आहे. रोटेटिंग म्हणजे कसा असा फिरवता येणारा असा मायक्रोटोम त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा तयार केला, म्हणून त्याला मिंटॉस रोटेटिंग मायक्रोटोम म्हटलं जातं. मायक्रोटोम आता सध्या जे काही लॅबोरेटरीमध्ये असेल किंवा कुठल्याही हिस्टोपॅथॉलॉजिकली युज केलं जातं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे त्याच्यामध्ये मायक्रोटोम आहेत. आता तिथं कुठलं सॅम्पल अनालाइज केलं जातं, त्यानंतर त्याचं वर्किंग कसं आहे, त्याच्यावरून त्याचे वेगवेगळे टाईप्स आहे, वेगवेगळ्या टाईपचे. फॉर एक्झाम्पल रॉकिंग मायक्रोटोम आहे, ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये रोटरी रॉकिंग मायक्रोटोम आहे, रोटरी मायक्रोटोम आहे, त्यानंतर बेस स्लेज मायक्रोटोम आहे, त्यानंतर स्लायडिंग, त्यानंतर फ्रीझिंग, व्हायब्रेटिंग, सॉ, क्रायोस्टॅट, अल्ट्रा, लेझर, ओके. हे लेझर बीमचा उपयोग करून त्याच्यामध्ये सेक्शनिंग केला जातं, अशा वेगवेगळ्या टाईपचे आहेत. पण आपण हे सगळे नाही पाहणार आहोत, फक्त आपण बघणार आहोत तो म्हणजे एकच मायक्रोटोम, दॅट इज द रोटरी मायक्रोटोम, की जो कॉमनली सगळ्या हिस्टोपॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये यूज केला जातो तो म्हणजे रोटरी मायक्रोटोम, ओके. हा रोटरी मायक्रोटोम आहे. तर रोटरी मायक्रोटोम याच्यामध्ये पहा की इथे एक रोटार आहे, रोटार म्हणजे असं फिरवण्यासाठी त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असतं. इथं नाईफ होल्डर, हा नाईफ आहे म्हणजे चाकू आहे तो सेक्शन कट करण्यासाठी, आणि त्याला होल्ड करण्यासाठी इथं खाली बेस आहे, ओके. द टाइप्स ऑफ द रोटरी मायक्रोटोम, जे तीन टाईप आहेत, एक म्हणजे मॅन्युअल, सेमी ऑटोमेटेड आणि फुल्ली ऑटोमेटेड. मॅन्युअली रोटरी मायक्रोटोम जो आहे हा मॅन्युअली आहे, म्हणजे स्वतःच्या स्वतः नाही त्याच्यामध्ये काही फंक्शन होत, तर आपण त्याला जशा पद्धतीने फिट करू, ओके. आता ह्या रोटर आहे, तो रोटर ज्यावेळी फिरे त्यावेळी तो चालू होणार आहे. इथं जो काही आपला टिश्यू असणार आहे तो टिश्यू होल्डर आहे इथे, इट इज द टिश्यू होल्डर. तो टिश्यू होल्डर आपण स्वतः त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे, त्याचा अँगल फिट करायचा आहे. त्यानंतर इथं नाईफ आहे, चाकू आहे त्याचा कट करण्यासाठीचा, ओके. त्याचा अँगल वगैरे आपल्याला सगळे ऑपरेटिंग जे आहे ते स्वतः त्याच्यामध्ये करता येतं, ओके. त्यानंतर सेमी ऑटोमेटेड रोटरी मायक्रोटोम, वन मोटार, त्याच्यामध्ये एक मोटार असते, ऍडव्हान्स आयदर फाईन कोर हँडेड व्हील, ओके. आता याच्यामध्ये तर तिथं आपल्याला स्वतः हे करावं लागत नाही, म्हणजे हँडल नाही करावं लागत, म्हणजे फिरवावं लागणार नाही, त्याच्यामध्ये रोटर करावं लागणार नाही. तर तिथं मोटार असते त्यामध्ये बसवलेली, आणि ते रोटर ऑटोमॅटिकली काय करते, त्याचं जे फिरवण्याची प्रोसेस आहे, ओके, किंवा जो रोटार होता तो रोटर हे फिरवतं. पण याच्यामध्ये टिश्यू अटॅच करणं, इथं जो टिश्यू अटॅच करणं लागणार असणार आहे, आणि इथं नाईफ जो आहे तो नाईफचा अँगल वगैरे ते आपल्याला करावं लागतं. फक्त ते काय करतं, ते फिरवायचं काम तेवढं बंद करतं, पण बाकीचे जे सगळं वर्क आहे ते आपल्यालाच करावं लागणार आहे, म्हणून त्याला सेमी ऑटोमेटेड म्हटलं जातं. आणि तिसरं आहे ते म्हणजे फुल्ली ऑटोमेटेड रोटरी मायक्रोटोम. आता फुल्ली ऑटोमेटेड रोटरी मायक्रोटोम जो आहे की ज्याच्यामध्ये दोन मोटार असतात, की एक मोटार असते इट इज फॉर दी हँडल, ते हँडलसाठी जो हँडल आहे तो पूर्ण फिरवण्यासाठी, आणि दुसरी असते ती म्हणजे बाकीचे जे सिस्टीम आहे ते सिस्टीम त्याच्यामध्ये हँडल करण्यासाठी. दोन मोटर त्याच्यामध्ये फुल्ली ऑटोमेटेड असतात. फक्त आपण काय करायचं, जो टिश्यू आहे तो टिश्यू ह्याच्यामध्ये काय करायचा, ऍडजस्ट करायचा,
तिथं एक छोटस असं हे असेल पा, ग्रू आहे, त्या ग्रू मध्ये बरोबर तो टिश्यू नेऊन ठेवायचा आणि फक्त स्टार्ट बटन दाबायचं की बाकीचे जे प्रोसेस आहे ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये होते. हे फुल्ली ऑटोमेटेड आहे. त्यानंतर हे रोटरी मायक्रोटोम जे आहे, त्या रोटरी मायक्रोटोमचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत, अबिलिटी टू कट 2 to 3 mm सेक्शन, ओके, mm सेक्शन पर्यंत कट करू शकते, हेवियर आहे आणि मोर स्टेबल आहे, वेट जास्त असतं, लार्ज आणि हेवियर नाईफ, त्याचा नाईफ जो आहे, चाकू जो आहे कट करण्याचा, तो असा मोठा असतो. युज्ड लेस व्हेरिएशन व्हेन कटिंग द हार्ड टिश्यू. आता हार्ड टिश्यू ज्यावेळी कट करत असतो, ओके, टिश्यू कट करत असताना त्याच्यामध्ये जे काही सेक्शन येणार आहे ते व्यवस्थितपणे येतात, म्हणजे एकसारखेच त्याच्यामध्ये सेक्शन येतात. कटिंग अँगल ऑफ द नाईफ इज ऍडजस्टेबल. तो नाईफ जो असणार आहे त्याचा अँगल कसा पाहिजे आपल्याला त्या पद्धतीने त्याच्यामध्ये फिरवता येतो. इझी अडॅप्टेशन टू ऑल दी टाईप ऑफ द टिश्यू. सगळ्या टाईपचे टिश्यू त्याच्यामध्ये हे करता येत, म्हणजे कट करता येतात. कॅन कट सिलोडीन एम्बोल्डेड सेक्शन, म्हणजे सिलोआयडीन जे आहे एक टिश्यू फिक्सेटिव्ह आहे, ओके, किंवा वॅक्स हे नॉर्मली वापरलं जातं, पण काहींच्या वेळी ते सिलोडीन वापरलं जातं वॅक्सच्या ऐवजी. त्यामध्ये एम्बेड झालेले जे काही टिश्यू आहे ते सुद्धा इथे कट होतात. आयडियल फॉर द कटिंग सिरियल सेक्शन, म्हणजे कंटिन्युअस सेक्शन जे आहे किंवा लार्ज सेक्शन आपल्याला जर भरपूर प्रमाणात पाहिजे असतील तर त्यावेळी हा मायक्रोटोम युज केला. आणि बऱ्यापैकी सगळ्या मेडिकल पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये हाच युज केला जातो. ओके, त्याचे पार्ट्स पहा काय काय आहे. तर इथं आहे तो म्हणजे ब्लॉक होल्डर असतो हा, म्हणजे जो काही टिश्यू आहे वॅक्स मध्ये एम्बेड केलेला तो तिथे होल्ड करण्यासाठी किंवा अटॅच करण्यासाठी. त्यानंतर इथे नाईफ होल्डर आहे. नाईफ होल्डर म्हणजे काय, जो काही तिथे नाईफ असेल, चाकू असेल किंवा असे ब्लेड वगैरे असेल तो ब्लेड हे अटॅच करण्यासाठी. त्यानंतर हा खालचा बेस आहे, बेसचा पार्ट आहे इथे खाली हा सगळा. त्यानंतर इथे हँडल आहे पा, हे रोटेट करण्यासाठी हँडल आहे. ओके, काही मध्ये काय असतं की आतमध्ये त्याच्या मोटर असते, ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये रोटेट करते, पण काही मॅन्युअल आहे, ते मॅन्युअली त्याला रोटेट करावं लागतं. नाईफ होल्डर ऑफ द बेस. आता इथे पहा की खाली बेसला जर आपण बघितलं, नाईफ होल्डर आहे, हा नाईफ आहे, म्हणजे हा चाकू असेल इथे, ओके, हा नाईफ आहे हा, पण त्याला होल्ड करण्यासाठी व्यवस्थितपणे पकडण्यासाठी इथे बेस आहे. तो बेस काय करतो की त्याला वेगवेगळे स्क्रू आहे, इट इज द लॉक स्क्रू म्हटलं जातं त्याला, की जो काही एकदा आपण अँगल जर त्याला फिट केला, फिट केल्यानंतर तो पूर्णपणे लॉक करतो त्याला, म्हणजे तो तिथे नाईफ हा हलणार नाही कुणीकडे साईडला, ओके, राईट साईडला, लेफ्ट साईडला. आणखीन इकडे एक असतं ते म्हणजे कोअर ऍडजस्टमेंट. कोअर ऍडजस्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये लेफ्ट साईड, राईट साईड, ओके, त्याचा जो अँगल आहे तो अँगल सगळा व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये फिट करता येतो. आणि तो फिट केल्यानंतर अँगल आपल्याला जसा पाहिजे आहे तसा, त्यानंतर इथं काय केलं जातं, त्याला लॉक केलं जातं. ओके, तर नाईफ होल्डर बेस त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर नाईफ होल्डर, ओके, इथे नाईफ होल्डरचा जो बेस आहे त्या बेसला बरोबर मध्ये इथे एक अशी खाच असते, ओके, इथे एक असा ग्रू असतो आणि त्या ग्रू मध्ये बरोबर काय होतो, जो नाईफ आहे म्हणजे आपल्याकडे असणारा तो नाईफ व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये अटॅच होतो. आणि अटॅच झाल्यानंतर इथे पहा स्क्रू, इथे ऍडजस्ट करण्यासाठीचे जे काही स्क्रूज आहेत, ते स्क्रू आहे त्याच्यामध्ये, त्याला नाईफ टिल्ट म्हणतात. आता नाईफ टिल्ट काय करतात, तर जो काही अँगल आहे पूर्ण, ओके, केवढा अँगल पाहिजे आपल्याला तेवढा अँगल त्याच्यामध्ये फिट करतात. ओके, त्यानंतर इथे लॉक की आहे, ओके, लॉकचा स्क्रू आहे. ते एकदा अँगल फिट झाला की त्याला बरोबर असं लॉक केलं जातं. लॉक केल्यानंतर ते एकदम फिट होतं, जागेवरून हलणार नाही ते. ओके, नाईफ होल्डर. त्यानंतर कोअर हँडव्हील. आता इथे पहा हे काय आहे, हँडव्हील आहे. ओके, हँडव्हील म्हणजे काय, असं रोटेट करण्यासाठी. आणि जेवढं आपण रोटेट करू तेवढा ते टिश्यू जो आहे तो पुढे पुढे जातो आणि पुढे पुढे जाऊन त्या नाईफ वरती असा कट होईल. ओके, त्यानंतर मायक्रॉन ऍडजस्ट. आता त्याच्यामध्ये एक इथे एक बटन असतं, त्या बटनचं मेन किंवा एक असं आपण म्हणूया की त्याच्यामध्ये एक असं स्केल पण असतं. ओके, आणि त्या स्केलच्या खाली ते स्केल ऍडजस्टर असत. आता इथे पहा की इथं त्याचं मार्किंग आहे, दिस आर द मार्किंग. ओके, तिथं मार्किंग आहे. आता त्या मार्किंगच्या इथे इथे स्केल आहे, ते स्केल किती असतं, 1 to 60 micron मध्ये ते स्केल असतं आणि ते ऍडजस्ट करायचं असतं. ऍडजस्ट स्क्रू इथे आहे. ओके, तर हा काय करतो की आपल्याला जेवढं पाहिजे, म्हणजे जेवढ्या सेक्शनचा टिश्यू पाहिजे, म्हणजे सेक्शन पाहिजे जेवढ्या मायक्रॉनचे,
तेवढ्यावरती ते फिट करायचं. आता नॉर्मली जे यूज केलं जातं इट इज अबाउट 5 मायक्रॉन पेक्षा लहान जे सेक्शन असतात, म्हणजे 5 to 3 to 5 मायक्रॉन पर्यंतच ऍडजस्ट केलं जातं. तेवढ्या थीन सेक्शनचे जर सेक्शन आले टिश्यूचे तरच तिथं स्टेनिंग जे आहे पुढे ते व्यवस्थित होणार आहे, नाहीतर तिथं स्टेनिंग व्यवस्थित होत नाही. तर त्याला मायक्रॉन ऍडजस्टमेंट किंवा मायक्रॉन ऍडजस्टमेंट स्क्रू सुद्धा म्हटलं जातं, ते इथं प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर ऍडव्हान्समेंट हँडव्हील. ऍडव्हान्समेंट हँडव्हील टर्न इन अ वन डायरेक्शन अँड ऍडव्हान्सेस द ब्लॉक टुवर्ड दी नाईट ऍट द स्पेसिफिक मायक्रॉन. आता इथं काय आहे की हा जो काही व्हील आहे, हँडव्हील आपण त्याला म्हणतो, तो जसा आपण फिरवू तसं तसं काय होतं, हा ब्लॉक होल्डर जो आहे तो ब्लॉक होल्डर हा पुढे येतो. पुढे कोणावरती? इथं जो असणारा नाईप आहे. ओके, त्या नाईपवरती येतो. त्यामुळं काय होतं, आता इथं काय केलेलं आहे, देर इज ऍडजस्ट द मायक्रॉन, म्हणजे जेवढे मायक्रॉन आपल्याला पाहिजे आहे तेवढे मायक्रॉन तिथं ऍडजस्ट करायचे. ऍडजस्ट केल्यानंतर काय होणार, तेवढ्या मायक्रॉनचं स्पेस ते पुढं पुढे येतं, म्हणजे त्या नाईपवरती ते ऍक्ट होणार आहे. आणि तिथं काय होतं, त्या टिश्यूचे स्मॉल स्मॉल असे काय होतात, सेक्शन्स तयार होतात आणि ते सेक्शन्स हे पुढे आपल्याला यूज करता येतील. ओके, त्यानंतर सेफ्टी लॉग. आता काही मायक्रोटोममध्ये काहीमध्ये असतं तर काहीमध्ये नसतं, तर काही मायक्रोटोममध्ये काय असतं, सेफ्टी लॉक असतं. तर सेफ्टी लॉक कशासाठी, हे व्हील जे आहे हे वेटमुळे आपोआप ते काय होतं तर फील होऊ शकतं किंवा असं फिरू शकतं, ते होऊ नये. किंवा आपल्याला जर समजा एका स्पेसिफिक पॉईंटला जर तो सेक्शनिंग आहे ते सेक्शनिंग जर स्टॉप करायचं असेल तर त्यावेळी इथं लॉक आहे ते लॉक करता येतं. लॉक केल्यामुळे काय होणार, आता जो व्हील आहे तो व्हील फिरत नाही तर तिथं तो लॉक होतो. आणि तिथून पुढे आपण लॉक काढलं म्हणजे इथं प्रेस केलं, प्रेस केल्यानंतर लॉक निघेल. लॉक निघल्यानंतर परत आपण त्याला रोटेट करू शकतो परत किंवा त्याचं सेक्शनिंग करता येतं. त्यानंतर क्रायोस्टॅट मायक्रोटोम हा एक स्पेसिफिक टाईपचा मायक्रोटोम आहे की इट इज नोन ॲज द फ्रीझिंग मायक्रोटोम. तर त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये तुम्ही जर बघितलं तर एक पॉईंट आहे पहा, तो म्हणजे फ्रोझन सेक्शन. ओके, फ्रोझन सेक्शन हे कसे घेतले जातात, फ्रोझन सेक्शन म्हणजे काय, फ्रोझन म्हणजे चिल्ड केलेलं. आणि त्याचा स्पेसिफिक टाईपचा मायक्रोटोम त्याच्यामध्ये लागतो, तो म्हणजे कुठला, क्रायोस्टॅट मायक्रोटोम. ओके, आता हे क्रायोस्टॅट मायक्रोटोम जे आहे हे कधी यूज केले जातात, इफ आता जर समजा लॅबमध्ये एखादं बायोप्सीचं सॅम्पल आहे किंवा टिश्यूचं सॅम्पल आलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट अर्जंट पाहिजे आहे 1 तासामध्ये किंवा 4-5 तासामध्ये अर्जंट पाहिजे आहे, तर त्यावेळी ही सगळी प्रोसेस तिथं नाही केली जात, तर तिथं डायरेक्ट हा क्रायोस्टॅट मायक्रोस्कोप वापरला जातो. जो काही टिश्यू आहे तो टिश्यू घेतला जातो स्लाइडवरती, त्याचे छोटे छोटे पीस केले जातात. स्लाइडवरती घेतल्यानंतर ती जी स्लाइड आहे त्या स्लाइडवरती टिश्यू घेतला, त्या टिश्यूवरती वॉटर टाकलं जातं. वॉटर टाकून ते फक्त त्या क्रायोस्टॅटमध्ये ठेवलं जातं. ठेवल्यानंतर काय होणार की त्या वॉटरचं एअर कन्व्हर्टेड इन टू द आईस. टेम्परेचर जे आहे ते खूप कमी असतं, फ्रीज होतं, ते फ्रीज झाल्यामुळं तिथं आईस होतो. ओके, आईस झाल्यानंतर तो सॉलिड होणार आहे आणि तो सॉलिड झालेला जो काही ब्लॉक असेल तो ब्लॉक डायरेक्टली इथे ब्लॉक होल्डरला अटॅच केलं जातं आणि त्याच्यामध्ये सेक्शनिंग केलं जातं. ओके, सेक्शनिंग करण्यासाठी ऑटोमेटेड आहे हे काही मॅन्युअली काही नसतं याच्यामध्ये. इथं प्रोग्राम आहे, प्रोग्राम सेट केलेला असतो. ओके, फक्त त्याच्यामध्ये स्टार्ट बटन दाबलं की ते ऑटोमॅटिकली तिथं स्टार्ट होतं. किंवा फक्त जी स्लाइड आहे तो टिश्यू जो आहे तो टिश्यू तिथं फक्त ठेवला जातो, ठेवल्यानंतर स्टार्ट बटन दाबलं जातं, त्या थोड्या वेळाने ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये आईस तयार होईल त्या टिश्यूच्या भोवती. ते सेन्स करतं, सेन्स केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये सेक्शनिंग स्टार्ट होतं. ओके, इट इज द क्रायोस्टॅट. क्रायोस्टॅट इज रेफ्रिजरेटेड कॅबिनेट इन व्हिच स्पेसिफिकली मायक्रोटोम इज होस्ट, की ज्याच्या आतमध्ये मायक्रोटोम आहे. ओके, रेफ्रिजरेटर असतात, जसं आपण घरामध्ये रेफ्रिजरेटर वापरतो तसं, की इमिडिएटली त्याच्यामध्ये फ्रीज होईल असं. आणि त्याच्या आतमध्ये काय ठेवलेलं आहे, मायक्रोटोम. ऑल द कंट्रोल्स फॉर द कॅबिनेट आर ऑपरेटेड आउटसाइड द कॅबिनेट. आतमध्ये काही त्याला हात वगैरे लावता येत नाही. का लावता येत नाही, कारण आतमधलं जे टेम्परेचर आहे ते फ्रीझिंग टेम्परेचर असतं. फ्रीझिंग टेम्परेचर असल्यामुळे काय होणार आहे की जर आपण तिथं हात वगैरे लावलं आपल्या हात सुद्धा फ्रीज होऊ शकतो. ओके, फ्रीज झाला तर तिथल्या सेल डॅमेज होतात. ओके, डेड होतात आणि त्यामुळं डॅमेज होऊ शकतं. तसं होऊ नये म्हणून त्याचं जे ऑपरेटिंग आहे ते सगळं बाहेर केलं होतं. त्यानंतर द इंट्रोडक्शन ऑफ फ्लोरेसेंट अँटीबॉडी स्टेनिंग टेक्निक. ओके, जर समजा एक स्पेसिफिक आपल्याला
एखादं फ्लरन्सस म्हणजे काय, अँटीबॉडीज असतात, अँटीबॉडी आहेत ह्या, ज्या अँटीबॉडी ह्या मोस्टली इट इज यूज्ड टू द स्पेसिफिक सेल किंवा स्पेसिफिक अँटीजन असेल. फॉर एक्झाम्पल, जर एखादा टिश्यू आहे आपल्याकडे आणि त्या टिश्यूमध्ये जर समजा कॅन्सरच्या सेल्स आहेत, म्हणजे कॅन्सर आहे का, किंवा त्याचबरोबर जर समजा आपल्याला पाहायचं आहे की त्याच्यामध्ये एखादं बॅक्टेरियाचं, एखादं स्पेसिफिक व्हायरसचं इन्फेक्शन त्याच्यामध्ये झालंय का, ते पाहण्यासाठी त्याच्या अँटीबॉडी असतात. त्या अँटीबॉडी त्याच्यामध्ये यूज केल्या जातात आणि डायरेक्टली त्याच्यामध्ये यूज करतात. इथं स्टेनिंग वगैरे काही करण्याची गरज नाही. सेक्शन तयार झाला, तो सेक्शन स्लाइडवरती घ्यायचा, स्लाइडवरती घेतल्यानंतर डायरेक्टली त्या अँटीबॉडी ऍड केल्या जातात, मायक्रोस्कोपली बघितल्या जातात. म्हणजे इमिडिएटली जर रिझल्ट पाहिजे असतील तर त्यावेळी हे केलं जातं. आता याच्यामध्ये की सो इट मस्ट बी क्विक फ्रोझन, क्विक फ्रोझन आहे ॲट व्हेरी लो टेम्परेचर, टेम्परेचर हे खूप कमी असतं, अँड सेक्शन कट विदाऊट अलॉइंग द टिश्यू टू थॉ. ओके, टिश्यू जो आहे तो टिश्यू हा व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये डिहायड्रेशन करा, बाकीचे जे सगळ्या जी लेंदी प्रोसेस आहे ती लेंदी प्रोसेस याच्यामध्ये असतात. आता इथे पहा की आतमध्ये टिश्यू आहे, त्या टिश्यूच्या इथे एम्बेड केलेला आहे, म्हणजे वॉटरमध्ये ठेवलं जातं. वॉटरमध्ये ठेवल्यानंतर त्याचा बर्फ तयार होतो, आईस तयार होईल, आणि ते आईस या होल्डरला अटॅच केलं जातं. अटॅच केल्यानंतर ऑटोमॅटिकली तिथं काय होणार आहे, सेक्शनिंग होतं. इथं मॅन्युअली पण असतं. ओके, इथे पहा की इकडं साईडला मॅन्युअली पण आपल्याला रोटेट करता येतं किंवा ऑटोमॅटिक सुद्धा त्याच्यामध्ये असतं ना. आता हे क्रायोस्टॅट आहे, इट इज प्रायमरली यूज कटिंग सेक्शन ऑफ फ्रोझन टिश्यू. तिथं फ्रोज व्हायला पाहिजे, फ्रोज झाल्याशिवाय कट करता येत नाही. ओके, आता हे फ्रोझन टिश्यू इट इज यूज फॉर द हिस्टॉलॉजिकल टेक्निक्स, म्हणजे जे काही डायग्नोसिस ऑर द अर्जंट बायोप्सिस स्पेसिमन असतील, म्हणजे अर्जंट जर आपल्याला रिझल्ट द्यायचे असतील लगेच, ओके, त्यावेळी हे यूज केलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये स्पेसिमन कॅन बी फ्रोझन अँड कट 4 to 8 micrometer थिकनेस. आता त्याचा थिकनेस जो असतो ती किती, 4 to 8 micrometer थिकनेस पर्यंत असू शकतं. ओके, त्यानंतर व्हॉट इज द प्रिन्सिपल, व्हेन द टिश्यू इज फ्रोझन द इंटेस्टायनल फ्लुइड टर्न्स इन टू द आईस. आता सेल आहे किंवा एखादा टिश्यू आहे, ते टिश्यू ज्यावेळी आपण फ्रोझनला ठेवतो त्यावेळी काय होतं, त्याच्या आतमध्ये जे असणारं वॉटर आहे ते सुद्धा फ्रीज होतं. ते फ्रीज झालं की मग ते इट इज यूज्ड फॉर द तर पहा की जे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल इट इज द टिश्यू इज फ्रोझन, तर इंटेस्टायनल वॉटर म्हणजे आतमध्ये जे वॉटर असणार आहे त्याच्या, ते वॉटर सुद्धा काय होतं, फ्रीज होतं. फ्रीज झाल्यामुळं तिथं त्याचं कन्वर्जन हे आईसमध्ये होतं आणि ते आईस जे आहे ते आईस काय केलं जातं, त्याच्यामध्ये कट केलं जातं. ओके, आता इथे नेक्स्ट इम्प्रूव्हमेंट इन द डिझाईन, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आता टेक्निक आहेत, त्या टेक्निकमध्ये काय केलं जातं, तर ज्या सगळ्या टेक्निक आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक टेम्परेचर कंट्रोल असतो त्याच्यामध्ये, कारण फ्रीझिंग होत असताना टेम्परेचर व्यवस्थित कंट्रोल व्हायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल ॲडव्हान्स रिट्रॅक्शन ऑफ दी ब्लॉक, जे ब्लॉक आहे ते पुढे पुढे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. स्पेसिमन ओरिएंटेशन फॅसिलिटी त्याच्यामध्ये आहे. ओके, त्यानंतर डिजिटल व्हिज्युअलायझेशन, म्हणजे जे वरचा जे काही प्रोग्राम असतो तो प्रोग्राम वगैरे सेट करून त्याच्यामध्ये पाहण्यासाठी येतं. मेकॅनिकल कटिंग स्पीड कंट्रोल, म्हणजे जे स्पीड असणार आहे कटिंगचं ते सुद्धा कंट्रोल करता येतं. ऑटोमॅटिक डिफ्रोस्ट मेकॅनिझम. ओके, आता एकदा आपण सॅम्पल यूज केलं, यूज केल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये सेक्शनिंग केलं आपण, तर आतमधला जो सगळा पार्ट आहे तिथं काय होणार, बर्फ साचणार, बरोबर. ओके, तर तो पुढच्या वेळी ज्यावेळी आपण सेक्शनिंग करणार आहोत तो बर्फ काय करायला पाहिजे, पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे. त्यासाठी ते काय करावं लागतं, डिफ्रोस्ट करावं लागतं, जसं आपला घरामध्ये फ्रीज वगैरे असतो
ओके बर्फ जास्त साचला तर आपण डिफ्रोस्ट करतो, म्हणजे तो बर्फ काढून टाकतो. ओके तशाच पद्धतीने इथं ते डिफ्रोस्ट करता येतं. ऑटोमेटेड डी कंटॅमिनेशन अँड स्टरिलायझेशन. ओके काहींच्या मध्ये टिश्यू कट करत असताना ते सॅम्पल आहे, ओके इट इज मे बी डिसीज्ड असू शकतं, ओके ते पहिल्यांदा त्याच्यामध्ये स्टरिलाइज करावं लागतं, त्याच्यामध्ये येणारे बॅक्टेरिया वगैरे सगळे किल केले जातात, किंवा डिकंटॅमिनेशन सूची सुद्धा डिझाईन त्याच्यामध्ये आहे, किंवा अशा वेगवेगळ्या इम्प्रूव्हमेंट सुद्धा त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. त्यानंतर फ्रीझिंग एजंट, आता हे फ्रीझिंग हे किती डिग्री सेल्सिअसला करायचं आहे, किंवा कुठला टिश्यू आहे त्या टिश्यूवरून ते ठरतं. जर -196 डिग्री सेल्सिअस असेल तर तिथं लिक्विड नायट्रोजन वापरलं जातं, किंवा जर टिश्यूचं जे फ्रीझिंग टेम्परेचर आहे इट इज -150 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहिजे असेल तर तिथं आयसोपेंटॅन 2 हे क्लिक केमिकल वापरलं जातं. त्यानंतर ड्राय आईस सुद्धा वापरला जातो, -70 पर्यंत जातं त्याचं टेम्परेचर, कार्बन डायऑक्साईड -70 पर्यंत, आणि एरोसोल स्प्रे जे आहे ते -50 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचं टेम्परेचर हे कमी करता येतं फ्रीझिंग एजंटसाठी. पण कॉमनली लक्षात ठेवा की मोस्टली जे लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीमध्ये यूज केलं जातं ते म्हणजे लिक्विफाईंग नायट्रोजन, ते ज्याला लिक्विड नायट्रोजन म्हटलं जातं, की ज्याचं टेम्परेचर हे -190 डिग्री सेल्सिअस किंवा 96 डिग्री सेल्सिअस 6 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. ओके त्यानंतर याचे जे युजेस आहेत, युजेस हे वेगवेगळे आहेत. इंट्रा ऑपरेटिव्ह डायग्नोसिस, ओके वेगवेगळे जे काही डिसिजेस असतील ते डिसिजेस डायग्नोस करण्यासाठी, डायग्नोस्टिक रिसर्च, एन्झाईम हिस्टॉलॉजी म्हणजे वेगवेगळे एन्झाईम्स आहेत ना एन्झाईमचं टेस्टिंग जर करायचं असेल, इम्युनोफ्लोरेसंट म्हणजे अँटीजन अँटीबॉडी टेस्टिंग करायचं असेल, इम्युनो हिस्टोकेमिस्ट्री म्हणजे अँटीजन अँटीबॉडी वगैरे टेस्टिंग करायचं असेल तर, त्यानंतर नॉन एन्झायमॅटिक हिस्टो लिपिड्स असतील, कार्बोहायड्रेट असतील, ते त्याच्यामध्ये जर स्टडी करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा हे यूज करता येतं. त्यानंतर मायक्रोटोम नाईव्स, मायक्रोटोम नाईव्स म्हणजे तिथे यूज करणारे जे काही नाईव्स आहेत, चाकू आपण म्हणतो, ते त्याच्यामध्ये यूज केला जातो. आता इथे पहा की जे नाईव्स आहेत ते नाईव्स हे वेगवेगळ्या टाईपचे आहेत, ते कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये वन ऑफ द इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट यूज टू कट द युनिफॉर्म सिरियल सेक्शन ऑफ द टिश्यू. ओके जे काही जो टिश्यू आहे त्या टिश्यूचं जे सेक्शनिंग आहे ते सेक्शनिंग असं युनिफॉर्म करण्यासाठी म्हणजे एकसारखे सेक्शन येण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं, देर इज यूज दिस नाईफ. ओके ह्या नाईफ यूज केला जातो. आता हे नाईफचं जे एज आहे पहा ते एकदम असं शार्प एज असतं. ओके की जेणेकरून जो टिश्यू आहे तो टिश्यू व्यवस्थितपणे कट केला जाईल. आता काहींच्या मध्ये मॉडिफिकेशन आलेलं आहे की त्याला आपण एक्स्ट्रा असं ब्लेड सुद्धा जोडू शकतो. आताचे सध्याचे जे आहे ते म्हणजे ब्लेड अटॅच करणारे असला कोणी यूज करत नाही की ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये एज असेल असं. ओके त्यानंतर फॉर रुटीन पर्पज विच नाईफ इज यूज, आता त्याच्यामध्ये कुठला यूज केला जातो, एक टाईप कॉमन टाईपचा आहे तो म्हणजे वेज नाईफ इज यूज, इट इज प्लेन बोथ द साईड म्हणजे दोन्ही साईड ना प्लेन असतं असं, त्याच्यामध्ये काही खड्डे वगैरे नसतात. ओके त्याची साईज जी असते 100 mm to 350 mm लेंथचा तो असू शकतो. ओके आता याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे आहेत, आता टाईप्स पहा की कुठले कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये इट इज द स्टील नाईफ, ग्लास आहे, त्यानंतर डायमंड आहे, किंवा त्यानंतर शार्परी. ओके अशा वेगवेगळ्या टाईपच्या आहेत, त्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली यूज केलं जातं म्हणजे ते म्हणजे स्टील नाईफ्स. ओके आता स्टील नाईफ्स का यूज केल्या जातात, कारण इट इज द नॉन करोझिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये गंजत नाही आपण म्हणतो पहा, किंवा लोखंड जर असेल तर लोखंड काय होतं ते गंजायला लागतं त्याच्यामध्ये. ओके ते वरती असे त्याच्यामध्ये आयनचे किंवा रस्ट तयार होतात. ओके गंजण्याचा जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स तयार होतात, आणि ज्यावेळी सेक्शनिंग करू आपण त्यावेळी काय होणार आहे तिथं त्या सेक्शनमध्ये ते पार्टिकल्स येऊ शकतात, इम्प्युरिटीज येऊ शकतात, ते येऊ नये म्हणून तिथं स्टील नाईव्स हे यूज केल्या जातात. ओके द बेस्ट नाईव्स आर दोज दॅट आर फुल्ली हार्डन. ओके एकदम फुल हार्ड असेल, मऊ असेल तर काय होणार, ते एकदम हार्ड पाहिजे. मऊ असेल तर टिश्यू ज्यावेळी येईल त्यावेळी तो मऊ असेल तर तोच दबला गेला तर तिथं काय होणार नाही, सेक्शन आपल्याला तिथं व्यवस्थित मिळणार नाही. ओके बेस्ड ऑन देअर कॉम्पोजिशन देअर आर द व्हेरियस टाईप्स, वेगवेगळ्या टाईपचे आहेत. ओके फॉर एक्झाम्पल देअर इज द नॉन करोझिव्ह नाईफ्स किंवा क्रायोस्टॅट मध्ये यूज केलं जातं, टंगस्टन आहे आणि डिस्पोजेबल ब्लेड्स. टंगस्टन कार्बाइड म्हणून एक केमिकल आहे त्याच्यापासून बनलेलं, किंवा टंगस्टन आपल्याला माहिती आहे टंगस्टन पासून बनलेलं, किंवा नॉन करोझिव्ह नाईफ्स म्हणजे न गंजणारे जे नाईफ्स आहेत
जे मोस्टली क्रायोस्टॅट मध्ये वॉटर वापरलं जातं, फ्रीझिंग टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे जर आयर्न वापरला, लोखंड जर वापरलं तरी गंजायला सुरुवात होणार त्याची, ते होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये नॉन कोरोजिव्ह नाईफ्स, दीज आर मोस्टली युज्ड मॅन्युफॅक्चर्ड बाय द स्टील. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया नॉन कोरोजिव्ह नाईफ्स हे वेगवेगळे आहेत. दीज आर मॅन्युफॅक्चर हार्डन हीट ट्रीटमेंट स्टेनलेस स्टील पासून बनलेलं असतं, फ्रॉम दी ऑल इम्प्युरिटीज अँड कंटेनिंग 12 to 15% क्रोमियम त्याच्यामध्ये असतं. ओके, बाकीचं काही नाही, फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये टंगस्टन कॅरामाइड नाईफ्स ज्याच्यामध्ये पण आहेत, हे पण नॉन कोरोजिव्ह आहेत. प्रॅक्टिकली इट इज द मॅग्नेटिक आहे, नॉन मॅग्नेटिक आहे, सॉरी, 100 times हार्डर दॅन 100 to स्टील, स्टीलपेक्षा 100 times हार्ड असतं ते. ओके, त्यामुळं सेक्शनिंग हे आपल्याला व्यवस्थित करता येतं. ओके, त्यानंतर इट इज द एक्सलंट रेझिस्टंट टू वेअर बट ब्रिटल बिकॉज ऑफ दिस एक्स्ट्रीम हार्डनेस शुड बी हँडल्ड केअरफुली. आता इथे पहा, ते खूप हार्ड असल्यामुळं हँडल हे व्यवस्थित करावं लागतं का, कारण त्याची जी एज असते इट इज द शार्प असते, हाताला वगैरे लागलं किंवा ते रोटेट करत असताना, व्हील जी आहे ते रोटेट करत असताना जर चुकून आपला हात वगैरे जर तिथं लागला तर तिथं कट होण्याची शक्यता असते. ओके, त्यामुळं हे व्यवस्थितपणे हँडल करावं लागतं त्याच्यानं. त्यानंतर डिस्पोजेबल ब्लेड सुद्धा आहेत काही, इट इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम द हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील पासून बनलेलं असतं, डिफरंट ग्रेड्स अकॉर्डिंग टू द थिकनेस. आता इथे हे छोटे छोटे असतात. ओके, तर ह्याच्यामध्ये एक असं बॉक्स मिळतो आपल्याला, त्या बॉक्समध्ये हे व्यवस्थितपणे फिट होतात आणि फिट झाल्यानंतर तो बॉक्स जसा आहे आहे तसा तिथं जो नाईफ होल्डर आहे त्या नाईफ होल्डर वरती ठेवला जातं आणि त्याची जी शार्प एज आहे ती मोस्टली यूज केली जाते. तर बऱ्यापैकी हे असलेच यूज केलं जातं, डिस्पोजेबल प्लेट एकदा यूज केले की टाकून दिलं जातं त्याच्यामध्ये. ओके, आता त्याच्यामध्ये त्याच्यावर जो वरचं कोटिंग आहे इट इज द प्लॅटिनमचं किंवा क्रोमियमचं कोटिंग त्याच्यामध्ये असतं, जेणेकरून इट इज एनहान्स द कटिंग लाईफ, त्याची जी कटिंग लाईफ आहे किंवा कटिंग करण्याची स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ त्याच्यामध्ये वाढवलं जाईल. त्यानंतर वेस्ट सेप्ड नाईफ त्याच्यामध्ये पण आहे, इट इज यूज्ड ऑल टाईप ऑफ मायक्रोटोम टू कट ऑल टाईप ऑफ द मटेरियल. ओके, आता हे असं असणार. ओके, जो नॉर्मली यूज केला जातो कॉमनली सगळ्या लॅबोरेटरीमध्ये, इट इज द वेस्ट सेप्ड नाईफ. बोथ कटिंग सर्फेस इज प्लेन, त्याचा प्लेन सर्फेस जो आहे त्याच दोन्ही साईडला जर आपण बघितला तर इट इज द प्लेन असतं. इट इज नोन एज स्टँडर्ड प्रोफाईल, म्हणजे कॉमनली सगळ्या मायक्रोटोमला बसणारा आणि कॉमनली युज करणारा तो आहे म्हणजे वेस्ट सेप्ड नाईफ. त्यानंतर प्लेन सेप्ड नाईफ आहे, याचा जो एज असतो तो एज कसा असतो, असा प्लेन असतो. ओके, प्लेन सेप्ड असतं. ओके, त्याच्यामध्ये वेज नाईफ विथ अ स्टीप कटिंग एज त्याच्यामध्ये आहे, हार्ड ऑब्जेक्ट्स त्याच्यामध्ये कट करता येतात, सॉफ्टर टू गिव्ह रिगिडिटी आहे, टंगस्टन कार्बामाइड कोटिंग त्याच्यामध्ये असतं वरती. ओके, ह्या डिटॅचेबल हँडल, त्याला जो हँडल असतो अटॅच करणार तो डिटॅच सुद्धा होऊ शकतो. ओके, तर हे जे काही टाईप्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रोटोमचे टाईप्स आणि त्यानंतर इथे नाईफचे टाईप्स, ते एवढे ह्याच्यामध्ये लक्षात ठेव. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण जो नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे इट इज द स्टेनिंग. ओके, स्टेनिंग कसं केलं जातं ते स्टेनिंग पॉइंट आपण बघूया, त्यानंतर मग आपला पेपर संपतो, त्यानंतर आपण नेक्स्ट पेपर त्याच्यामध्ये बघूया.